पिंपरी चिंचवडच्या भोसरीत गणेश उत्सवाच्या नावाखाली मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी उघड झाली आहे. गणपतीची वर्गणी दिली नाही म्हणून उठाबशा काढण्याची शिक्षा देण्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही दृश्य साक्ष देत आहेत कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीची. मंडळाच्या कार्यकर्त्यांची मुजोरी किती वाढली आहे हेच सांगणारी ही दृश्य. ही दृश्य आहेत पिंपरी चिंचवड परिसरातील. भोसरीमधल्या क्राऊन बेकरीतील कामगारांना ही उठाबशा काढण्याची शिक्षा देण्यात आली आहे. श्रीराम गणेश मंडळाच्या मंडळाचे कार्यकर्ते या कामगारांकडून 151 रुपये वर्गणी मागत होते. ती देण्यास नकार देण्यात आल्यानं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कामगारांना जोरदार मारहाण केली आणि ही अमानुष शिक्षा दिली आहे. हमारी कोई गलती नहीं थी और जबरदस्ती करके बाहर खींच के ले गए, धक्का मार के और बोले उठक बैठक करो और उसके बाद मुझे छोड़ दी. हम चले आए और हमें इसके बारे में कुछ पता नहीं. हमारी वीडियो और वगैरह सब न्यूज़ पे चल रहा है, न्यूज़ पे देख रहे हैं और फिर टीवी चैनल पे भी चल रहा है और व्हाट्सएप पे भी घूम रहा है, तो उसकी वजह से हमें प्रॉब्लम होएगी ही होएगी. पोलिसांनी श्रीराम गणेश मंडळाच्या गणेश मेरे, प्रकाश लांडगे आणि गणेश लांडगे या तिघांना ताब्यात घेतलंय. मात्र गणेश मंडळाच्या या मगरूर कार्यकर्त्यांना बळ कुठून मिळतं असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय. भक्तीच्या नावाखाली सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या या मुजोर मंडळाच्या कार्यकर्त्यांना बाप्पा सुबुद्धी देऊ. राजकीय पुढाऱ्यांचं पाठबळ आणि पोलिसांचं होणारं दुर्लक्ष यामुळे वेगवेगळ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना भोगावा लागतोय. त्याचमुळं पोलीस आणि या कार्यकर्त्यांना पाठबळ देणाऱ्या स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनीही वेळीच शहाणं होत या कार्यकर्त्यांना वेळीच व्यसन घालण्याची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा पांचाळसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.